मेहेगा तालुक्यातील वरली मटका गुटखा आणि दारू विक्रीच्या अशा अवैध धंद्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मेहकर शहर आणि तालुक्यावरील मटका गुटखा आणि अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदन मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनात म्हणण्यात आले की मेहकर शहर आणि तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून अवैध धंदे जोरात सुरू असून त्यामुळे गोरगरीब जनतेचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. शहरातील खालचे बसस्थानक, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, इमामबाडा परिसरात रहदारीच्या ठिकाणी वरली मडका एजंट खुलेआम सर्रासपणे खुर्च्या टाकून वरली मडक्याच्या अवैध व्यवसाय करत आहेत. पोलीस विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. एकीकडे जिल्ह्यात गुटखाबंदीचा नियम असताना शहर आणि परिसरात जोमात अवैध गुटख्याची विक्री सुरू आहे, तर शहरात अवैध दारू विक्रीचं प्रमाण सुद्धा वाढलंय. मेहकर बायपासवरील अनेक धाबे अवैध दारू विक्री करत आहेत, त्यामुळे गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. येत्या 7 दिवसात सर्व अवैध धंदे बंद झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल अशी चेतावणी या निवेदनात देण्यात आली आहे. या निवेदनावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, प्रभाकर सपकाळ, पुरुषोत्तम पाटील पडघान, तालुका अध्यक्ष गजानन सावत, शहर अध्यक्ष निसार अन्सारी, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मुंजळकर, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष कैलास सावंत, नयन तायडे, सदाम कुरेसी, कैलास जाधव, ॲडव्होकेट विजय मोरे यांच्या स्वाक्षरा होत्या. प्रतिनिधी मुन्ना काळे, न्यूज 24, बुलढाणा. मेहकर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.